आपली आवडती सरली आणि मी आज आपल्याला घेऊन जाणार आहे मळाई वडजाई देवस्थान चिंचोली येथे. तर फ्रेंड्स, पारनेर आळकोटी रोडवर पारनेर पासून 10 किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे. तर फ्रेंड्स, चला तर आता आपण जाऊयात. चिंचोली गावात आल्यावर उत्तरेला देवस्थानची कमान आहे. येथून आपल्याला साधारण 1 किलोमीटर आत जावे लागते. मळगंगा म्हणजेच काशी विश्वेश्वराच्या जटातील गंगाच होय. गंगेचा अवतार म्हणजेच मळगंगा होय. मळगंगेने धूम राक्षसाचा वध ज्या डोंगरावरती केला त्या डोंगराला धुम्या डोंगर असे म्हणतात. राक्षसाचा वध करून देवी माता जवळ असलेल्या चिंचवनात आली. देवीची दासी बळाईने देवीला तेथेच राहण्याची विनंती केली. तसेच देवीलाही ही जागा आवडली आणि इथेच काही काळ वास्तव्य करण्याचे देवीने ठरवले. पुढे निघोज येथे मळगंगेने आपले अवतार कार्य संपवले. चिंचोली या ठिकाणी एकाच देवालयाच्या आवारात आई वळजाई व आई मळाई ही दोन मंदिरे आहेत. या ठिकाणी देवस्थानचा परिसर खूप मोठा असून मंदिरही खूप सुंदर आहे. स्वच्छ व शांत परिसर मनाला प्रसन्न करतो. तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तर फ्रेंड्स, तुम्हाला हे देवस्थान आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.